अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला 20 वर्ष सश्रम कारावास व 1.5 लाख रुपये दंडाची शिक्षा, कराड न्यायालयाचा निकाल. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी ही कोरोना कालावधीत कराडमध्ये रहिवासाला होती. यावेळी रोहन दत्तात्रय सेटे राहणारे इचलकरंजी यांनी मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2020 रोजी मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ती 18 आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक SV खाडे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. या खटल्यात त्यांनी केलेला युक्तिवाद तसेच शिक्षेवर अतिरिक्त सरकारी अभियुक्ता RD परमार यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद तसेच सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या KS होरे यांनी आरोपी रोहन सेटे याला गुन्ह्यात दोषी धरून 20 वर्ष सश्रम कारावास आणि 1.5 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.